घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं असून सुमारे 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर परिसरातील विविध 3 ठिकाणी झालेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकात यश आलं आहे. सुमारे 1,18,310 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रकमेचा यामध्ये समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेतर्फे देण्यात आली आहे. या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांचं मार्गदर्शन लाभलं. या पथकात विजय पाटील, श्रीनाथ महाडिक, अल्फाज शेख, अंकुश भोसले, विजय वाळके आदींचा समावेश होता.